नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपाली विजय सूर्यवंशी होय. आम्ही स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करते. चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आज आपण आलेलो आहोत वांग्याच्या प्लॉटला. आपण भेट दिलेले आहेत नवनाथ पोळ यांचं 4 वर्षाचं वांग्यातला अनुभव आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर. गेले 4 वर्ष झालं तुम्ही वांग्याचं प्लॉट आगमागं सगळे प्लॉट तुम्ही घेत आहे. सर तुम्ही वेगवेगळ्या व्हेरायटी पण केलेत, म्हणजे वेगवेगळे जसं आता तुम्ही आम्हाला सांगितलं. कोणत्या कोणत्या व्हेरायटी आतापर्यंत तुम्ही केल्यात? मी हरिकृष्ण व्हरायटी केलेली आहे. परत व्ही एन आर सीडचा हर्ष म्हणून हिरवी पांढरी व्हरायटी आहे, ती पण केलेली आहे. परत आता हा प्लॉट तुम्ही बघताय, हा सगळा प्लॉट माझा पंचगंगा काट्याची व्हरायटी आहे, ह्या व्हरायटीचा आहे. तसंच अजून एक माझा दुसरा 2 एकराचा लगेच लागून प्लॉट आहे, तो माझा काटा कुडची जी जयसिंगपूर कोल्हापूर ह्या मार्केटला चांगली चालणारी व्हरायटी आहे, त्या व्हरायटीचा तो प्लॉट आहे. म्हणजे ह्या व्हरायटीवर असं पण राहतंय की त्या भागात ते जास्त चालते. हा हा. व्हरायटी पंचगंगा कुठे चालते जास्त? पंचगंगा विटा आपला भाग, विटा आणि तुमचा जयसिंगपूर सांगली आणि जास्त करून हा मुंबईला माल चांगला चालतो. काट्याची व्हरायटी असल्यामुळे मुंबईला खाणारी पसंत करतात ह्या व्हरायटीला जास्त करून. हा किती प्लॉट आहे तुमचा? हा 35 गुंठ्याचा प्लॉट आहे माझा टोटल. त्याला जवळजवळ मी 4.5 फुटाचे सरीस बेड सोडलेले आहेत आणि त्या 4.5 फुटाच्या बेडवर 2.5 फुटावर लागण केलेली आहे. 2.5 फुटावर. आणि ह्याच प्लॉटमध्ये पहिला इंडसची इंडसचा प्लॉट लावलेला होता. त्या इंडसमध्ये मी परत ह्याची कारल्याचे पीक घेतलेलं आहे आणि नंतर इंडस डबू मिरची. हां हां. त्याच्यानंतर कारल्याचं पीक आणि नंतर त्याच्याच्यावर काही मेहनत केलेली नाही मी. मशागत काही केलेली नाही. हां. त्याच ह्याच्यावरती तुम्ही आता हा वांग्याचा प्लॉट घेतलेला आहे. हां हां. तुम्हाला किती रोपं लागली? एकरी मला 3000 रोपं लागली ह्या प्लॉटमध्ये. 3000? हां 3000. 2.5 फुटाच्या अंतरावर 3000 रोपं लागली. हां हां. एक रोप तुम्हाला कितीला पडलं? 1 रुपयाला 1 रोप पडलं मला, इथं जागेवर पोच दिलं मला. हां हां हां. सर तुम्ही हे वान निवडलं त्यानंतर तुम्ही लागण केली, त्याच्यानंतर तुम्ही पहिली स्टेप काय केली? नाही ह्या आता हे जेव्हा ह्या जमिनीवर तिसरं पीक असल्यामुळं मी ह्याच्यावर रोपं लागण केल्यानंतर टोचे घेतले. म्हणजे कृषी विभागाचे जे टोचे आहेत ते तुम्हाला मी दाखवतो थोड्या वेळाने. टोचे असे प्रत्येक 2 रोपाच्यामध्ये रोपाच्या बाजूला एक एक अंतर घेऊन टोचे घेतले. त्यात परत आम्ही 10-26-26 MOP हे सगळं एकत्र करून त्यामध्ये टाकलं. फरटेरा 26-26 आणि MOP आणि फरटेरा वापरला. फरटेरा आळीसाठी आणि वाळवीसाठी चांगलं काम करतो. डिपोटेपणचं एकरी ह्याला आम्ही 2 पोते 10-26-26, 1 पोते MOP आणि फरटेरा 1 8 किलो वापरला. अशा पद्धतीने ते वापरलं गेलं आणि परत मग पीक ते आपल्या स्वतःच्या ताकदीवर परत आलं. फक्त ह्याला फवारणी जरा वांग्याला सारखी करायला लागते. वांग हे पहिल्यापासून म्हणतात किडीचं काम आहे म्हणून. किड हा किड जास्त आहे मग याला एक 2 औषधं हलकी द्यायची, परत 1 औषध भारीतलं द्यायचं. म्हणजे आता आम्ही कराटे पहिली फवारणी तुम्ही किती दिवसानंतर केली होती? ह्याच्यावर आम्ही लागण केल्यानंतर लगेच 3 दिवसापासून आमच्या फवारण्या चालू झाल्या याला. मग साधे औषधं M-25, 22-3 करप्यासाठी आणि कराटे नुवॉन अशी औषधं आम्ही त्याच्यावर स्प्रे घेतला. फक्त प्लॉट चालू फुलकळीत आल्यानंतर आम्ही त्याच्यावर 1 डेलिकेटचा स्प्रे घेतला. डेलिकेटमुळं थ्रिप्स तुडतुडे मावे व ह्या सगळ्यावर प्रभाव पडला आमचा आणि त्यामुळे प्लॉट आमचा किडला नाही. पण अशी एक स्टेज आली होती की प्लॉट चालू झाल्यानंतर इतकं शॉर्टेज मार्केटमध्ये झालं त्या पावसामुळे की तो प्लॉट आपल्याला विटा मार्केटला 110 रुपये दर भेटला. हायेस्ट दर 110 रुपये किलो मिळाला. आम्ही किडकी वांगी जी निघत होती ती काढून टाकत होतो, ती सुद्धा 25-30 रुपयानं किडकी वांगी जायला लागली. अशी एक वेळ परिस्थिती आमची तयार झाली. मग किडके वांगे सुद्धा आम्ही पिशवीत भरून पाठवायला चालू केली. म्हणजे जसा मोका तसा चौका अशा पद्धतीचा आम्ही ते काम केलं. हा म्हणजे एकही वांग असं कधी साधून येत नाही. तो योगायोग साधून आलेला होता की अगदी तुमच्या किडक्या भाव मिळाला. आणि आता तर काय दर रिवर्स आलेत 20-25 म्हणजे वाईट नाहीत, पण 110 मनाने फार कमी वाटतात म्हणून कमी वाटतं. पण 20-22 सुद्धा सफिशियंट दर आहे, काय अडचण नाही. त्या दराची किती दर मिळाला? आम्ही संपूर्ण टोटल चालू झाल्यापासून शेवटपर्यंत दर 30-35 रुपये आम्हाला दर मिळाला. म्हणजे कमीत कमी कंटिन्यू तुम्हाला 35-35 रुपये दर निघाला मिळाला. आतापर्यंत किती माल निघाला? 31 टन माल निघाला आपला टोटल ह्या प्लॉटमध्ये. 30 टन. हा मग आतापर्यंत किती झालं आमचा टोटल खर्च? ह्याला 4 लाख झाला कारण औषधं आठवड्यातनं 2 वेळा मारायला लागतात. वांग्याला भुरी कीड आणि लाल कोळी हा जास्त परेशान करणारा जास्त अटॅक करणारा पीक आहे. वांग म्हणतात वांग्याला खर्च नाही, पण वांग्याला तो खर्च जास्त प्रमाणात आहे. रोपांची किंमत कमी आहे
पण इतर खर्च ऍक्टिव्हिटीचा खर्च हा जास्त असतो. मग कोळी आणि ह्याचा सगळा मिळून आमचा एक 4 लाखापर्यंत खर्च झाला, म्हणजे रोपड, ड्रिप इरिगेशन वगैरे सगळं टोटल हा खर्च 4 लाखापर्यंत झाला. आणि जी उत्पन्न निघाले आता ते तुम्हाला किती निघाले? ते 9 लाखाच्या आसपास उत्पन्न निघाले आमचं, म्हणजे 4 लाख रुपये आमचे वजा करून आम्हाला 1-5 लाख रुपये ह्यात मिळाले. अजून तुमचा प्लॉट चालू आहे? अजून हा दोन, हो आज सकाळी 3 दिवस झाला आम्ही तोडतोय हा प्लॉट. म्हणजे वांगी पाहायला मिळत असं दिसतंय जण. अजून हा 2 महिने तरी प्लॉटला हे काही होणार नाही आमच्या, म्हणजे आमची तरी अशी अपेक्षा की 2 महिने हा प्लॉट चालवायचा. जे वांग ह्या पिकाला म्हणजे ह्या कधी म्हातारच होत नाही प्लॉट. तुम्ही रिकटिंग घेऊन हे परत फोटो चालू केली की नवीन जोमानं परत ते चालतं. म्हणजे वांग हा कधीच आपण आपल्या शेतकऱ्याच्या जर मनात आलं तर तो वांग दीड वर्ष सुद्धा तो नाही काढलं तरी चालू शकतं. म्हणजे वांग्याला रिकटिंग घेऊन त्याला पुनर्जीवन देणं वगैरे हा भाग राहतो, त्यामुळे काही अडचण नाही वांग्याचा. अजून 2 महिने तर आम्ही ह्यात उत्पन्न घेणार. तो दुसरा आम्ही 2 एकर प्लॉट लावलेला आहे, तो चालू होत नाही तोपर्यंत आमच्या लेबरचे कॉस्टिंग वगैरे खर्च काढण्यासाठी आम्हाला हा प्लॉट ठेवावाच लागणार आहे. असं आहे. नाही, हेच नियोजन आम्हाला तर वाटतं हेच नियोजन प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं पाहिजे, जसं की तुम्ही केलंय की एक प्लॉट संपतोय ना संपतोय तोपर्यंत दुसरा प्लॉट तुमचा चालू तयार झाला. एक पीक हे कंटिन्यू आपल्याला 12 महिने मिळालंच पाहिजे आपल्या शेतामध्ये, तरच त्याचा कसं आहे वर्षातनं दोन लॉट असतील तर एक लॉट फेल गेला तर एका लॉटमध्ये पैसे चांगले होऊन जातात. त्यामुळे ते करायचं. 110 रुपये दर होता तेव्हा एक वांगा आमचं 70-80 ग्रॅम बरं होतं, म्हणजे ते एक वांगा आम्हाला 70 रुपयाला पडत होतं. म्हणजे जर कॉस्टिंग काढलं तर एक वांग 17 रुपयाला त्यावेळी जात होतं. म्हणजे शेत झाडाला पैसे लागतात का, तर झाडालाच पैसे लागतात, फक्त ते वेळ यावी लागते, काळ यावा लागतो, त्याशिवाय ते होत नाही. तरच ते शेतकऱ्याला साध्य होत आहे, नाहीतर अथवा नाही होत. जोपर्यंत शेतकऱ्याकडे आहे तोपर्यंत दरच नसतोय असं कित्येक वेळा आपण बघत आले. वर्षात एक लॉट गावला ना तरी आपल्या वर्षाचे एक माणसाचे एक अपेक्षा असते की आपला पगार 20,000 असावं नोकरी केली तर, म्हणजे 12-2, 2,40,000 मिळावीत अशी साधारण प्रत्येक माणसाची अपेक्षा असते. त्या ह्याच्यानं जर तुम्ही शेती केली तर तुम्हाला नक्की त्यापेक्षा जास्त मिळतील शेतीमध्ये अशा पद्धतीने. आणि आमचं खर्च काहीच नाही, आम्ही ड्रिप वगैरे टाकलेलं होतं त्या पहिला आम्ही इंडस घेतला आहे, इंडस घेऊन परत कारलं केलं, कारलं घेऊन परत वांग केले, आता वांग निघाल्यावर आम्ही आता ह्यात ऊस लावणार. म्हणजे असे आळवणी वगैरे काय घातली? नाही, आळवणी घालायचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण आळवणी हे बिनकामाचं परिश्रम आहे. म्हणजे काय म्हणतात गद्या काम करण्यात काय शेतीमध्ये तथ्य राहिलेलं नाही, कारण आळवणीला परत गडे आले, ड्रिपचे हे आले. मग ड्रिप ही संकल्पना आणली कशा? ड्रिपमधनं वेंचुरीतनं आपण खतं सोडतो, एसटीपीतनं खतं सोडतो, ते प्रत्येक झाडाच्या बोळात आळवणी काय करणार आहे, प्रत्येक झाडाच्या बोळात जाणार आहे, आणि ड्रिपसुद्धा प्रत्येक झाडाच्या बुडक्यात जाते, त्यामुळे ह्याचं काय करायचं का नाही. आणि आम्ही इस्रायली खतं वापरायचंसुद्धा फार कमी प्रमाणात केलेलं आहे. आम्ही जे केसांचा DAP आणून आमची प्रोसेस अशी आहे की 20 किलोच्या बॅलरमध्ये जे केसांचा 50 किलोचा DAP आणायचा, तो त्यात टाकायचा, चांगलं अँटी क्लॉकवाईज हलवायचं आणि 1-2-3 दिवस हलवत ठेवायचं आणि 1 दिवस पूर्णपणे शांत करायचं, त्याला काय डिस्टर्ब करायचं नाही काय नाही. त्याची जी निवळी येते घड्याळ्याच्या आकार रोटेशन नाही करायचं, एकदाच एक रोटेशन हलवायचं आणि परत 1 दिवस पूर्ण स्टॉप करायचं, त्याला काय हलवायचं वगैरे भानगडीत पडायचं नाही. आणि ती पूर्णपणे त्याची राळ असते, ती राळ खाली बसते, ती खाली वरली निवळी असते, ती निवळी तेवढी म्हणजे बॅलर एक 4 आणे बॅलर मोकळा ठेवायचा, ती ह्याच्यासाठी असतो म्हणजे वेस्ट मटेरियल असतं, आणि निवळी तेवढी फक्त सोडायची प्लॉटला आणि परत त्यात पाणी वाचायचं आणि परत तीच पद्धत 2-3 दिवस करायची. असं तो एक बॅलरमधल्या एका पोत्याचा अर्क आम्ही 3 दिवस लगातार सोडतो आणि नंतरच आम्ही ते 25% राहिलेलं मटेरियल ती बाहेर फेकून देतो. तसं काय नाही, बॅलर भरायचाच, मग काय डिस्ट्रॉय व्हायचं ते होऊ द्या त्यातनं. आणि तो वरली निवळी फक्त 12.5% आहे ती तेवढी सोडायची अशा पद्धतीने. आणि 24-24 परत दुसरं खत आहे महादनचं, ते 24-24 प्रत्येक वेळी 20 किलो घ्यायचं एका ड्रिपमध्ये सोडताना. आज 20 किलो घेतलं की परवा दिवशी आणखी 20 किलो घ्यायचं, अशा पद्धतीने सोडलं तर सगळे ते घटक तयार होतात. परत फुलकळी कमी असली, ग्रेनिंग कमी असली तर अमोनियम सल्फेट आहे, 50 किलोच्या अमोनियम सल्फेटची बॅग घ्यायची, 25 किलोची मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं. ह्या अशा खर्चावर आम्ही हे प्लॉट आणलेले आहेत. फक्त इस्रायल खतं वापरली नाही असं नाही, 0-52-33, 13-45, 13-40 पण ही कमी प्रमाण. आम्ही ते बाकीचे ते पैसे खतं जी महाग झाली त्यामुळे आम्ही ते त्याच्यावर डायव्हर्ट केले की DAP आणि 24-24 अमोनियम सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट ह्या 4 खतांच्या बेसवर आम्ही प्लॉट आणले. ह्याच्या पाठीमाग तुम्ही प्लॉट जे केले ते लावायच्या आधी ह्याच्यामध्ये शेणखत घातलं होतं का तुम्ही?
शेणखत तसं नाही, आम्ही कोंबड खताचा जास्त वापर करतो. ह्यात आम्ही कोंबड खत पण टाकलेलं आहे. परत आम्ही जे टोचे घेऊन गेले पहिल्यांदा ह्या झाडाच्या बाजूला इकडं 10-20 वगैरे टाकलं आणि परत 10 त्या साईडला पोत्यातून जे खत आणलेलं ते टोचे घेऊन ते टोचे त्यात टाकले. आमच्याकडे ते टोचेच तयार आहेत. कृषी विभागानं आम्हाला अमृत सागर म्हणून एक साहेब होते त्या साहेबाने आम्हाला ते दिलेले होते. मग ते बरोबर कुल्फीच्या आकाराचे टोचे असल्यामुळे त्यात आपले वंजळ एक बसते त्यात पूर्णपणे. नाही माती काढायची नाही, ते फक्त वरनं दाबायचं. त्याच्यावर अशी एक प्लेट आहे, त्याच्यावर पाय ठेवायचं आणि ते दाबलं की अशी एवढी खोल कुल्फीच तयार पडते साच्या. त्यात भरायचं आणि फक्त मोजवायचं. हा असे ती पद्धत आहे. त्याच्यामुळे ते तुम्हाला सोपं जातं. हा सोपं बेसल म्हणजे टोचे घ्यायचं म्हटलं तर नाही, ती बायकांना लेबर कॉस्ट वाढणार ना. त्याच्या दोन बायका आम्ही पुढे सोडतो, त्याने टोचे घ्यायचे मागल्याने घामेल्यात ते भरायचं पॅक करायचं, भरायचं पॅक करायचं. आणि त्याच्यावर जसं पाणी पडेल तसं ते चिलिंग होतं पूर्णपणे. आणि झाडाला लागेल ते मुळं, ही मुळांचा गुणधर्मच आहे. जिकडे खायला असेल तिकडे पाळणी, त्यामुळे काय अडचणच येत नाही, ते तिकडे पळतात. अशा पद्धतीने प्लॉट आहे. तर सर तुम्ही आम्हाला खरंच एवढी खूप छान माहिती दिली वांग्याच्या प्लॉटविषयी. आज प्रथमच आम्ही वांग्याच्या प्लॉटची माहिती घेतलेली आहे. काही जरी माहिती अजून माझ्याकडून घ्यायची जर राहिली असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, त्याचं उत्तर सर आपल्याला देतील अशी अपेक्षा करतोय आम्ही. आणि तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती आला, वेळात वेळ काढून आम्हाला एवढी छान माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. आणि आपल्या सर्वांचेही खूप खूप आभार शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.